बुलेटिनची सुरुवात करूया मोठ्या बातमीनं. बीडमध्ये कॅब विरोधातील मोर्चाला आता हिंसक वळण आलंय. यामध्ये दोन बस फोडण्यात आल्या. जमावानं पोलिसांवर देखील दगडफेक केली आहे. तर या जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र तोपर्यंत जमावानं आक्रमक होत थेट पोलिसांवरच हल्लाबोल केलेला आहे. समोरील दृश्यांमध्ये आपण पाहू शकता कॅब विरोधामध्ये बीडमध्ये देखील मोर्चाला हिंसक वळण आलंय. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी कॅब त्याचबरोबर NRC विरोधात नागरिक रस्त्यावर येत आक्रमक होताना दिसत आहेत. बीडमधली आपण ही थेट दृश्य पाहतोय. या ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर कॅबला विरोध करत पोलिसांवर देखील दगडफेक केलेली आहे. तर बीडमध्ये या मोर्चाला काही वेळानंतर हिंसक वळण लागलं. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचं देखील नुकसान झालं आहे. ST दोन बसेस या ठिकाणी फोडण्यात आलेल्या. आंदोलकांनी बसेसवर देखील दगडफेक केली आहे. तर पोलिसांवर देखील या ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक केली आहे.